नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 7 मे 2020। त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। निरोगी नात्यासाठी आणि दुसरा एक लेख पाहणार आहोत निरोगी नात्यासाठी। यामध्ये आपण पुलित्झर चे अबाधित राहील मोठेपण, पुलित्झर पारितोषिकाचा जो जन्म आहे त्या संदर्भात, कॉन्फ्लिक्ट झोन आणि काश्मीरमधील परिस्थितीतील कॅमेऱ्यांमध्ये, काश्मीरविषयक अनुच्छेद 370 याबद्दल आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत। तर चला माहिती घेऊया। पुलित्झर विजेत्यांसाठी विशेषतः पत्रकारांसाठी उपेक्षा आणि टीका नवीन नाही, परंतु वास्तव समोर आणण्याची हिम्मत जोवर आहे तोवर पुलित्झरचे मोठेपण अबाधित राहील, यामध्ये खूप मोठा अर्थ दडून गेलेला आहे। पुलित्झर जे एक पत्रकार पुरस्कार जे आहे पत्रकारितेसाठी देणारा दिला जातो हा पुरस्कार, यामध्ये पत्रकारांची जी उपेक्षा आणि टीका ही नवीन काही नाही। पत्रकार हे सदैव उपेक्षा आणि टीका करत राहतात, पण वास्तव जे समोर आणण्याची हिम्मत ज्यांच्यामध्ये असते ते खूप म्हणजे महान असतात। काश्मीरचा जो अनुच्छेद 370 रद्द केला होता त्या संदर्भात या लेखावर म्हणजे या लेखामध्ये माहिती आहे। तसेच तिथले वास्तव स्थिती जी आहे ती कोणी पुढे आणलेली आहे त्यासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे याची आपण माहिती घेणार आहोत। काश्मीरमध्ये 8 महिने संचारबंदी संपर्कबंदी असताना लोकांचे वागणे कॅमेराबद्ध करणाऱ्या तिघा पत्रकारितेतील श्रेष्ठ मानले जाणारे हे पारितोषिक त्यांना मिळाले आहे। म्हणजे जे संपर्कबंदी तसेच संचारबंदी असताना सुद्धा लोकांचे जे म्हणजे तिथले दैनिक जीवन कसे चालू आहे किंवा काय त्रासाला सामोरे जावं लागत आहे या तिघा पत्रकारांनी पत्रकारितेमध्ये पत्रकारितेच्या अनुषंगाने त्या सगळ्या स्थितीचे जे आहे ते छायाचित्रीकरण करून म्हणजे जगापुढे आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, त्यासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। अन्य विजेत्यांनीही आपल्याला क्षेत्रातील वैगुण्य दाखवून दिले, त्यांच्यावर टीका केल्याने वास्तव कसे लपणार हे पण बरोबर आहे, त्यांच्यावर जर टीका केली तर वास्तव कसे लपणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये असोसिएट्स प्रेस अर्थात AP या जागतिक वृत्तसंस्थेसाठी छायाचित्रण करणाऱ्या या 3 छायावृत्तकारांना यंदा पत्रकारितेतील पुलित्झर पारितोषिक जो आहे तो जाहीर झाला आहे। पुलित्झर हे पत्रकारितेतील ऑस्कर वा नोबेल पत्रकारिता संगीता साहित्य या क्षेत्रातील निष्णत कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या या पारितोषिकासाठी वाद नवे नाहीत। म्हणजे जे पत्रकारितेसाठी हे पारितोषिक दिलेलं आहे यामध्ये व नोबेल ऑस्कर यामध्ये बऱ्याच वेळेस वाद होतात, ते काही नवीन नाही आहे। 1915 जोसेफ पुलित्झर या धनाढ्य वृत्तपत्र मालकाने पाश्चिमात्य दानशूरतेला अनुसरून स्वतःच्या देणगीतून एक निधी स्थापला, यातून पुलित्झर पारितोषिकाचा जन्म झाला। जे हे कोणासंदर्भात दिलं म्हणजे कोणी सुरू केलेले आहे तर हे धनाढ्य वृत्तपत्रकार मालकाने पाश्चिमात्य दानशूर म्हणजे हे एक पाश्चिमात्य वृत्तपत्र मालक होते, हे खूप दानशूर होते, यांच्या देणगीतून एक निधी स्थापन केला होता, त्याला पुलित्झर पारितोषिकाचा जन्म झाला असे म्हणता येईल। सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि $15,000 घसघशीत रक्कम असे त्याचे स्वरूप आहे। काहीतरी आव्हानात्मक स्थिती असल्याशिवाय पत्रकारितेचा छायावृत्तकारांचा कस लागत नाही, जेथे कस नाही तिथे पारितोषिक देण्यात पुलित्झर कार्यकर्त्यांना कोणताच रस नाही, त्यामुळे संघर्ष क्षेत्रात म्हणजे कॉन्फ्लिक्ट झोन हे लक्षात ठेवा, संघर्ष क्षेत्र म्हणजे कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये छायावृत्तकान करणाऱ्यांनाच पत्रकारितेतील पुलित्झर प्रमुखांना प्रामुख्याने मिळतो। पुलित्झर कोणांना मिळतो की जे संघर्ष क्षेत्रामध्ये म्हणजे जे तिथल्या न्यूज संकलन करणे तसेच तिथले फोटो संकलन करणे तसेच छायाचित्र व बातम्या या प्रदर्शित करणाऱ्यासाठी हा प्रामुख्याने पुरस्कार दिला जातो। यंदा वा गेल्या व काही वर्षांमध्ये विजेत्यांच्या वृत्तक्षेत्रांवर नजर टाकल्यास हे पुरेसे स्पष्ट होते की काश्मीरमधील छायावृत्तकारांचा मुद्दा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा, पण बाकीच्यांची दखल घ्यावीच लागेल। यंदा सर्वाधिक पुरस्कार द न्यूयॉर्क टाइम्सला मिळाले। छायावृत्तकारांसाठी ताजी बातमी विभागात रॉयट्स या वृत्तसंस्थेला हाँगकाँगमधील चीनविरोधी निदर्शनाच्या वृत्तकांसाठी पारितोषिक जाहीर केले होते।
रशियामधील व्लादिमीर पुतीन सरकारची जी कृष्णकृत्ये विविध देशातून जीवावर उदार होऊन जगासमोर आणल्याबद्दल न्यूयॉर्क टाइम्सची बातमीदार पारितोषिक पात्र ठरली. ओसीसीएड्स प्रेसचे चिन्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासिन यांनी गेल्या वर्षी 5 ऑगस्टच्या नंतर काश्मीरमधील परिस्थितीबद्दल कॅमेऱ्यामध्ये जे संकलन केलेले होते त्या दिवशी संविधानातील काश्मीर विषयक अनुच्छेद 370, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काश्मीर विषयक अनुच्छेद 370 मध्ये फेरफार करून जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून जम्मू काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांत केले गेले होते. या संदर्भात त्यांनी जे म्हणजे 3 पत्रकार आहेत त्यांनी जी सत्य परिस्थिती आहे त्यानंतरची 5 ऑगस्ट नंतरची ती जी जगापुढे आणलेली आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आज जो टाळेबंदी हा शब्द रूढ झाला आहे तशी टाळेबंदी आणि संपर्कबंदी काश्मीरमध्ये गेल्या ऑगस्टमध्येच लागू करण्यात आली असून याविषयी स्थानिक जनतेमध्ये असलेली नाराजी व एपीच्या छायावृत्तकार त्रयीने टिपलेली आहे. त्याच्या छायाचित्रांबद्दल पुलित्झर मिळाल्यामुळे एक मोठ्या वर्गास हे भारतविरोधी कृत्य वाटले असणार. हे बऱ्याच जणांना म्हणजे टीव्हीवर डिबेट वगैरे चालू होते की बा पुलित्झर मिळाल्यामुळे हे जे पत्रकार आहेत म्हणजे हे भारतविरोधी आहेत, तसं पण भारतविरोधी नाही. कोणताही जिथली सत्य परिस्थिती जर जगापुढे आणत असाल तर ती भारतविरोधी नाही आहे. जिथं अन्याय होत असेल ती सत्य परिस्थिती जर कोणीही आपणसुद्धा जर आपल्यावर अन्याय होत असेल, समजा ती परिस्थिती काश्मीरमध्ये होती, तीच जर परिस्थिती महाराष्ट्र विविध राज्यांमध्ये जर असली असती तर काय केलं असतं, याबद्दल आपण स्वतः जागृत होऊन विचार केला पाहिजे. आणि कोणत्याही म्हणजे एकंदरीत भारतविरोधी कृत्य वाटले असे वाटणार, पण याबद्दल आपण विचार करायला पाहिजे किंवा आपल्यावर जर ती परिस्थिती जर ओढावली असती तर आपण काय केले असते, मग काश्मीरबद्दलच आपण असे का वाटले पाहिजे की भारत विरोधी कृत्य ते हे करत आहेत पत्रकार. त्यामुळे याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. काश्मीर हा त्या राज्याबाहेरही कित्येकांसाठी विलक्षण संवेदनशील मुद्दा आहे. पाकिस्तानने त्या मुद्द्याचे चालविलेले विद्रुपीकरण आणि आंतरराष्ट्रीयकरण हे निषेधार्हच आहे. पण पुलित्झर विजेत्या त्या छायाचित्रांमधून काश्मीरमधील विभाजनवादी मूल्यांना म्हणजेच पर्यायाने पाकिस्तानच्या भूमिकेला बळकटी मिळते असा आक्षेप व्यक्त होताना दिसतो ते अयोग्य ठरतो. त्यांनी जे म्हणलेलं आहे की म्हणजे विभाजनवादी मूल्यांना जो वाव भेटतोय त्यांच्या छायाचित्रकारांमधून, साहजिकच आहे. केंद्र सरकारकडून जर अन्याय जर झाला असेल किंवा आपल्या मिलिटरीकडून वगैरे जर तिथल्या लोकांवर अन्याय झाला असेल, ती सत्य परिस्थिती जर जगाला दाखवलं तर तसंच होणार ना, मग ते अयोग्यच आहे. काश्मीरचा विशेष दर्जा संसदेने रद्दबातल ठरून त्याला न्यायपालिकेची ही संमती आहे हे जसे वास्तव तसेच भूभागाचा दर्जा काढला म्हणून तेथील जनतेला सलग 8 महिने टाळेबंदी भोगावी लागली आहे हेही वास्तवच आहे. याबाबत काश्मीरचा जो विशेष दर्जा आहे तो संसदेने रद्द केलेला आहे, त्याला न्यायपालिकेचीही संमती आहे हे जसे वास्तव आहे तसेच भूभागाचा दर्जा काढल्यामुळे तेथील जनता मागील 8 ते 9 महिने झालं त्यांना टाळेबंदी सोसावी लागत आहे. जनतेचे काय हाल आहेत हे सुद्धा म्हणजे आपण विचारात घ्यायला पाहिजे. केवळ काश्मीर हा आजपर्यंत म्हणजे राजकारण किंवा एक भारत पाकिस्तानाबद्दल मुद्दा जो केला जातो याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे. ते छायाचित्रकारांनी दाखविले म्हणजे त्यांनी आपली व्यावसायिक कर्तव्य बजावले असे नाही, तर त्यांनी एक तिथली जी खरी भूमिका आहे म्हणजे वास्तवस्थिती दर्शवलेली आहे. सरकार म्हणून एखादी भूमिका घेणे आणि ती अंमलात आणणे ही सरकारची बाजू आणि त्यांच्या अंमलबजावणी जी करतात त्यावरील प्रतिक्रिया जी आहे जगापुढे प्रदर्शित करणे ही माध्यमांची बाजू, ती माध्यमांनी मांडली आणि त्यासाठी त्याचा झालेला गौरव हा टीकेचा मुद्दा कसा, म्हणजे त्यांचा जो गौरव झाला त्यांनी सत्य परिस्थिती ही केली पण त्यांचा म्हणजे जो टीकेचा जो मुद्दा आहे तो पण खूप म्हणजे हे करायला पाहिजे. त्यांच्यावर टीका वगैरे तिथं होतच राहणार आहे, आपण जरी म्हणलो नाही करायची तरी ती विविध स्तरावरून होतच राहणार आहे. आज आपल्याकडे आपल्या शहरात एका गल्लीतून दुसऱ्या आळीत जाता येत नाही म्हणून आपण त्रागा करतो असा प्रदीर्घ तागा तेथील जनता जवळपास 9 महिने सहन करत आहे. त्यातून आलेली अस्वस्थता नागरिकात व्यक्त होणार ती तिघांनी चित्रित केली, त्यासाठी त्यांना मिळालेला पुरस्कारच हा अभिनंदनीय आहे. आपले हे कर्तव्य बजावताना या छायाचित्रकारांनी मोठी जोखीम पत्करलेली आहे.
कारण की तिथे एवढी म्हणजे सुरक्षा व्यवस्था हे ते असताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता खूप मोठी जोखीम पत्करलेली आहे. एकीकडे सुरक्षा दलांची संचारबंदी, तर दुसरीकडे काही भागांमध्ये नागरिकांचा असंतोष, तिसरीकडे विभाजनवाद्यांचे डावपेच. या त्रागांड्यात न सापडता आपले काम करत राहणे आणि दर्जा टिकवणे सोपे नाही. चन्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासिन यांनी ही किमया साधली. मुळात भारतीय मंडळींनी आंतरराष्ट्रीय पारितोषिक पुरस्कार मिळण्याचे प्रसंग कमीच येतात. अशा परिस्थितीत पुलित्झर सारख्या पुरस्कार मिळाल्याबद्दल आज भारतीयांचे कौतुक होण्याऐवजी त्यांच्या छायाचित्र कृतीची जी आहे ती राष्ट्रवादाच्या निकषांवर चिकित्सा होत असेल तर हे खूप दुर्दैवी आहे. वास्तव परिस्थितीला जर राष्ट्रवादाच्या निकषावर जर चिकित्सा करा म्हणत असतील हे खूप दुर्दैवी आहे. अर्थात पुलित्झर विजेत्यांसाठी अशी अपेक्षा नवीन नाहीच. व्हिएनेतम युद्धादरम्यान अमेरिकेकडून होणाऱ्या नरसंहाराचे वृत्तांकन केल्याबद्दल विख्यात पत्रकार सेमूर हर्ष यांच्यावर तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून टीका झाली होती. तसेच 1971 मध्ये बांगलादेश युद्धादरम्यान पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात झालेले गुप्तगू अमेरिकी पत्रकार जॅक अँडरसन यांनी चव्हाट्यावर आणले. त्यांना 1972 मध्ये पुलित्झर मिळाले होते, पण वाद त्याही वेळी झालाच होता. प्रत्येक वेळेस वाद होतच असतो. रोनाल्ड रेगन विरोधात प्रसिद्ध लेखक पत्रकार बॉब वुडगर्ड यांनी केलेले लिखाण असो वा वॉटरगेट प्रकरणात वॉशिंग्टन पोस्टवर रिचर्ड निक्सन यांच्याकडून झालेली टीका असो, पुलित्झर विजेते बहुतेक सरकारांना अडचणीचेच वाटतात. आणखी एक अपसमज म्हणजे पाश्चिमात्य चष्म्यातून केवळ गरिबी अविकसित देशांच्या समस्या मांडल्या पाहिल्या जातात आणि त्या मांडणीला पुरस्कारही मिळतात असे अनेक देशमींना वाटते. हे मत ठरून बाळगलेल्या अज्ञानावर आधारित अगदी या वर्षीच्या विजेत्यांच्या यादीवर नजर टाकल्यास ही बाब पुरेशी स्पष्ट होईल. यात बोईंग कंपनीच्या 737 मॅक्स विमानांमधील त्रुटी चव्हाट्यावर आणल्याबद्दल सिएटल टाइम्सला गौरवण्यात आले. या वृत्तकानंतर या विमानांचा बाजार थंडावला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अर्कचित्रे सातत्याने काढल्याबद्दल द न्यूयॉर्करच्या बॅरी बिल्ड यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले. लॉस एंजिन्समधील कला संग्रहालयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय कसा चुकीचा आहे हे अनेक स्तंभांमधून मुद्देसूद मांडल्याबद्दल क्रिस्टोफर नाईट या कला समीक्षकाचा गौरव झाला. तसेच अल कायदाशी संबंधित असल्याच्या संशयाबाबत क्युबाजवळील व्हिएन व्हंतानामो बे येथील कुप्रसिद्ध तुरुंगात 15 वर्ष डांबल्या गेल्या एका अभियंत्याची कहाणी द न्यूयॉर्करला याबद्दल द न्यूयॉर्करला पारितोषिक देऊन गेले. व्लादिमीर पुतीन यांच्या कारवाया चव्हाट्यावर आणण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सचे बातमीदार युक्रेन व मादागास्कर, बल्गेरिया, लिबिया अशा विविध ठिकाणून सातत्याने जोखीम पत्करून वर्तंकन करत होते, त्यांनाही पारितोषिक झाले त्यांचे सर्वांचे अभिनंदन. या जगात यापूर्वीही पण आता अधिक अमूल्य आणि दुर्मिळ होऊ लागलेली बाब म्हणजे अभिव्यक्ती. ती विविध माध्यमांतून होत राहणे निरोगी लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे. आज परिस्थिती अशी आहे की अनेकांना लोकशाहीच नकोशी वाटत आहे. ती लोकशाही रोगट करण्यात अन्य काहींचे हितसंबंध अशा वेळी अभिव्यक्ती जिवंत आणि जागृत ठेवण्याचे महत्त्व कार्य पुलित्झर पुरस्कारांकडून होत असते. अभिव्यक्तींचे आजही सामर्थ्य आणि महत्त्वाचे आहे हे खरेच, पण त्यासाठी तिचे लोकशाही असलेले अतूट नाते प्रथम स्वीकारावे लागेल. त्या नात्यावर ज्यांचा विश्वास आहे आणि ते अधिकाधिक निरोगी व्हायला हवे अशी धारणा आहे अशा प्रत्येक सुजाणांकडून या पुरस्काराचे स्वागत होईल आणि ते मिळाल्याचे अभिनंदनही. जो दुसरा लेख आहे तो एक कलमी लढाई. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत राज्यशास्त्रीय अर्थ काय आहे, एक कलमी अजेंड्याविषयी, मध्यम मार्गाचा विसर, एकाच आघाडीचे भान, लोकसहभागी स्वरूपाची टाळेबंदी, कलम चालते ते कागदावरच, लढाईचे तपशील, याबद्दल आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. आणीबाणीच्या काळातल्या 20 कलमी कार्यक्रमांकडून एक कलमी अजेंड्याकडे झालेली जी वाटचाल आहे ती आजची नाही, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. घराबाहेर पडण्यासाठी परवानग्या, अर्ज, कोणते व्यवहार सुरू, कोणते बंद, याविषयी हरघडीला निघणारी, मागे घेतली जाणारी पत्रके आणि दुसरीकडे
कागदपत्रांच्या अभावी उपाशी तापाशी राहिलेली घरी जाण्याच्या परवानगीसाठी शासन दरबारी तटकळणारे कोट्यावधी नागरिक कामगार मजूर याचा राज्यशास्त्रीय अर्थ कसा हा आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. तीन शब्दाचे शीर्षक आणि त्यावर तीन मुद्द्यांची मांडणी असा आजचा लेख. संदर्भीय संदर्भ अर्थातच आपण जगात असलेल्या तीन पैशाच्या तमाशाचा आहे. सुरुवातीला एक कलमी अजेंड्याविषयी आणीबाणीच्या काळातील 20 कलमी कार्यक्रमांकडून एक कलमी कलमी अजेंड्याकडे झालेली जी वाटचाल आहे ती आजची नाही. कितीतरी आधी करोनापूर्व काळात शासन व्यवहाराचा एक कलमी अजेंडा ठरवला आणि राबवला गेला होता. प्लास्टिक बंदी, नोटबंदी, GST, स्वच्छ भारत मिशन, तसेच त्याही पूर्वी हेल्मेट सक्ती, अलीकडे बलात्कारांना झटपट फाशीची योजना, चारचाकीच्या काळ्या काचा काढून टाकणे, अगदी 20 कलमी कार्यक्रमांच्या काळातील नसबंदीचा कार्यक्रम हा सुद्धा खूप महत्वपूर्ण होता. एक कलमी आणि म्हणूनच एक कल्ली राज्यकारभाराची आपली परंपरा फार जुनी आहे. या एक कलमी कार्यक्रमांमधून त्या त्या क्षेत्रातली जणू काही झटपट क्रांती घडेल आणि प्रश्न चुटकीसारखे सुटतील अशी भाबडी आशा त्या त्या वेळेस ठेवली गेली. त्याचे परिणाम काय झाले ते आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. मध्यमवर्गाचा विसर जो आहे, परंतु शासन व्यवहारात अशी भाबडी आशा कमी येत नाही. धडाक्याचा मिशन मोड मधला शासन व्यवहार कधी काळ आकर्षक वाटतो खरा, परंतु एकतर मिशन संपले की प्रश्न सुटत नाहीत, तर सार्वजनिक विचार विश्वातून नुसतेच अलगदपणे नाहीसे होतो. त्याचा अनुभव वर उल्लेखलेल्या कितीतरी प्रश्नांच्या संदर्भात आपण घेतलेलाच आहे. प्रश्न नुसतेच चर्चेतून नाहीसे झाले तर त्यांचे स्वरूप जास्त आक्रळ विक्रळ, जास्त क्रूर बनते याचाही अनुभव आपल्याला आहे. हे पण बरोबर आहे की प्रश्न जर चर्चेतून नाहीसे झाले तर त्याचे स्वरूप जे आहे खूप म्हणजे गंभीर होते. याचे साधे कारण म्हणजे राज्यसंस्थेचा व्यवहार मिशन मोडमध्ये चालू शकत नाही. COVID-19 विषाणूसारखे कितीही अनैकालीनीय पेचप्रसंग आले तरी देखील राज्यसंस्थेला बावचळून जाणे कधी परवडत नाही. अशा आणीबाणीच्या पेचप्रसंगात धडाक्याचे उपाययोजने आवश्यक बनते, ते अगदी खरे. मात्र त्याच वेळेस पेचप्रसंगाची आणि त्या अनुषंगाने वावरणाऱ्या इतर पेचप्रसंगाची तीव्रता कशी कमी करण्याची आणि त्यातून सर्व नागरिकांना कसे वाचवायचे याविषयी लहान लहान अनेक पातळ्यांवरील मध्यममार्गी उपायांची सिद्धता शासन संस्थेला ठेवावीच लागते. आणि या अर्थाने शासन संस्थेला नेहमी बुद्धाचा म्हणजे मध्यम मार्ग अनुसरावा लागतो. एक प्रकल्प लोकशाही देश म्हणून याविषयी 70-75 वर्ष शहाणपण गाठीशी असून देखील आपण सध्याच्या पेचप्रसंगात टाळेबंदीच्या एककलमी अजेंड्याचा पुरस्कार केला. जे 1970-75 वर्ष जे होते ते शहाणपणाच्या गाठीशी असून आता कोणी म्हणले कसले आले शहाणपण. आपण सध्याच्या पेचप्रसंगामध्ये टाळेबंदीच्या एककलमी अजेंड्याला पुरस्कार केलेला आहे. करोनाविषयीच्या पेचप्रसंगात टाळेबंदी हा आवश्यक उपाय असला तरी तो एकमेव उपाय नाही. याविषयी पुष्कळदा लिहिले गेले आहे, त्याची पुनरुक्ती करण्याची गरज नाही. मात्र सध्याच्या एककलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत तो एकमेव उपाय नसणाऱ्या विषयीचे भान सुटल्याने त्याची आंधळी अंमलबजावणी करण्यातच शासन संस्था मग्न राहिल्याचे चित्र दुर्दैवाने दिसते. खरे म्हणजे स्थलित म्हणजे जे हे आहेत स्थलांतरित मजूर आहेत मजुरांच्या आकांतापासून दूर सध्या दारूच्या दुकानांपुढे लागलेल्या न संपणाऱ्या रांगांपर्यंत खुद्द टाळेबंदीच्या काळातील अतोनात गर्दीची चित्रे पाहायला मिळालीत. तर टाळेबंदी यशस्वी झाली म्हणजे काय झाले असा प्रश्न पडावा. हे बरोबर आहे की असा प्रश्न आपल्यापुढे पडायला पाहिजे की स्थलांतरित जे मजूर आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर सध्या काय परिस्थिती चालू आहे आणि आपल्या इथं दारूच्या पुढे ज्या लागलेल्या रांगा आहेत त्या पाहून म्हणजे आपण टाळेबंदीमध्ये हे झालो आहेत का, म्हणजे सक्सेस झालो आहेत का, हा सुद्धा विचार करायला पाहिजे आणि आपल्याला तो प्रश्नही पडायला पाहिजे. परंतु टाळेबंदी राबवणे हेच मिशन बनल्याने करोना खेरीजच्या इतर प्रश्नांचे तर सोडाच, पण खुद्द करोनाच्या प्रश्नाचेही आपल्याला विस्मरण झाले की काय असा प्रश्न पडला.
शासन संस्थेच्या कामकाजात सारसार विवेकाचे भान सुटून कधीच चालत नाही। ते सुटले तर तिचे रूपांतर एक नियंत्रक आणि नागरिकांना शिक्षा करणाऱ्या नियमनात यंत्रणेचे होते। एककलमी अजेंड्याची आंधळी अंमलबजावणी करणे हेच मुख्य उद्दिष्ट बनते। करोनाच्या विशिष्ट संदर्भात वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी जाणकारांनी दोन मुद्द्यांमुळे वारंवार उल्लेख केला आहे। त्यापैकी एक होता लोकसहभागी स्वरूपाची टाळेबंदी कशी राबवता येईल याविषयी आणि दुसरा होता तो करोनाने होणारे संभाव्य मृत्यू आणि भारतातील दरिद्री म्हणजे दरिद्र्याचा जो परिणाम आहे म्हणून होणाऱ्या मृत्यूंविषयी एक सारसार तुलनात्मक मोजणी करण्याविषयीचा लोकसत्तांमधील डॉक्टर अभय शुक्ला यांच्या लेखापासून ते सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चमधील अभ्यासांपर्यंत आणि चक्क चेतन भगत याच्यापासून नारायण मूर्तींपर्यंतच्या अनेकांनी सार्वजनिक क्षेत्रातील चर्चेमध्ये यासंबंधी मुद्दे उपस्थित केले आहेत। हे दोन्ही मुद्दे राज्यसंस्थेचा सारासार विवेकविषयीच्या तिच्या मध्यममार्गी विचारपद्धतीचा आवश्यकतेविषयी आणि कोणत्याही पेचप्रसंगात एकाच वेळेस अनेक अडद्यांचे जे राज्यसंस्थेचे जे भान ठेवण्याविषयीचे जे होते त्याबद्दल तिकडे लक्ष देण्याऐवजी दुर्दैवाने आपण आपली एककलमी लढाई नुसतीच कलमी कागदावर लढाई बनवली। करोना हा शत्रू नवा अनैकालनीय खरा पण त्यांच्याशी सामना करणाऱ्या आपल्या शासन व्यवहाराचे स्वरूप मात्र जुनाट अगदी लायसन्स राजची आठवण करून देणारे राहिले। टाळेबंदीच्या काळात इतकी चित्रविचित्र न समजणारी पत्रके इतक्या संख्येने निघाली त्याची गणनाच न केलेली बरी। आता तिसऱ्या शिथिलीकरणाच्या टप्प्यावर त्यात नित्यमानाने आणखी भर पडत आहे। अवाढव्य नोकरशाही यंत्रणेवर विसंबून असणारी आधुनिक राज्यसंस्था नेहमी वर्गवाऱ्यांवर आणि वर्गवारीला मान्यता देणाऱ्या कागदपत्रांवर चालते, परंतु करोनासारख्या नव्या शत्रूची सामना करताना ही जुनीच कागदी कलमी लढाई लढून कसे चालेल। पण आपण ते केले, घराबाहेर पडण्यासाठी परवानग्या, अर्ज, कोणतेही व्यवहार सुरू आहेत आणि कोणते बंद याविषयी हरघडीला निघणारी मागे घेतली जाणारी पत्रके आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे कागदपत्रांच्या अभावी उपाशी तापाशी राहिलेले आणि घरी जाणाऱ्या परवानगीसाठी शासन दरबारी धरणे धरून राहिलेले संयम तुटलेले लाखो करोडो भारतीय नागरिक तसेच कामगार मजूर वर्ग जो आहे करोनाविरोधातल्या कागदी लढाईत ते सर्व आतोनात भरडले गेले आहेत। अचानक जाहीर झालेल्या टाळेबंदीनंतर पहिला आवश्यक निर्णय घेतला तो सार्वजनिक वितरण व्यवस्था खुली करेल मागेल त्याला व तिला धान्य पुरवण्याविषयीचा हा जो निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण आहे। तो न घेता पांढऱ्या व केशरी शिधापत्रका आणि आधार कार्डच्या भेंडोळ्यात तर आपली करोनाविरोधाची लढाई हरून गेलीच, पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे या चक्रात गरीब परंतु यरवी मनाने जगणाऱ्या रोजच्या भाजी भाकरी कष्टाने कमवून खाणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांचे आपण दारोदारी फिरणाऱ्या याचिकांमध्ये रूपांतर घडले। या नागरिकांचे वर्णन एका टप्प्यावरून करोनाग्रस्त म्हणून व्हायला लागले तेव्हा मात्र आपल्या निव्वळ वर्गवाऱ्यावर आधारलेल्या शासन व्यवहाराचे स्वरूप नुसतेच हास्यास्पद नव्हे तर जीवघेणेही कसे बनू शकते याचा प्रयत्न म्हणजे प्रत्ययाला। या नागरिकांचा करोनाशी काहीही संबंध नाही, तो आजारी नव्हते। शासन व्यवस्था एक निर्णयाने वास्तव गमवून रस्त्यावर आले आणि ज्या सुखवस्तू मध्यमवर्गाच्या परदेश दौऱ्यांमुळे करोनासारख्या श्रीमंतांचा रोग भारतात आला त्याच्या कृपेवर जणू काही गरीब करोनाग्रस्त अवलंबून आहेत। असाच एक सर्वस्वी विपरीत चर्चा व्यवहारात वर्गवाऱ्या कलमी लढायात साकारला। हा जो रोग आहे तो श्रीमंत गरीब नाही, पण श्रीमंत रोगा वर्गाकडून जो आलेला रोग आहे ही वर्गवारी आपण नाही, ही वर्गवारी राज्यशासन म्हणजे जी मध्यमवर्ग म्हणजे संस्था ज्या आहेत विविध त्यांनी जी ही केलेली वर्गवारी त्यानुसार हे श्रीमंताचा रोग आहे असं म्हणण्यात आलेलं आहे। आता लेखातील तिसऱ्या लढाई संबंधी मुद्द्यांविषयी लढाईची युद्धाची परिभाषा आकर्षण भुरळ घालणारी खरी पण परिभाषा आक्रमकतेची परिभाषा बनून त्यामध्ये लोकशाही शासन व्यवहार कधी आणि कसा होता हातोहात गुंडाळला जाईल याविषयी खात्री देता येत नाही। दुसरे म्हणजे लढाईला नेहमी शत्रू लागतात। करोनाविरुद्धच्या लढाईत असा
जगटव्याळ की त्यांच्यापुढे निव्वळ टाळेबंदी लपून बसण्याचा मार्ग जणू आपल्याला उपलब्ध होता. म्हणून मग खऱ्या शत्रूचा सामना करण्याऐवजी आपण अनेक खोटे शत्रू तयार केले. अमेरिका राष्ट्राध्यक्ष चीनवर आणि जागतिक आरोग्य संघटनेवर खूप रागावले, तर चीनमधील लोक आफ्रिकेतून चीनमध्ये स्थलांतर केलेल्या लोकांवर खूप रागावले. भारतात आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांविषयी समारंभपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली खरी, पण त्यांना स्वतःच्या घरात प्रवेश करणेही मुश्किल केले. घरात राहा, सुरक्षित राहा हा मंत्र कसोशीने जपणारे मध्यमवर्गीय नागरिक घरच नसणाऱ्या बेघर नागरिकांना तर काय, म्हणजे बेघर नागरिक जे आहेत त्यांना काय विसरच. पण त्याही पुढे जाऊन गरिबांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाचा जो प्रसार होतो आणि म्हणून त्यांना कुटुंब नियोजन केले पाहिजे याविषयी उपदेश जेव्हा समाज माध्यमातून फिरू लागतात तेव्हा कोरोनाच्या लढाईत आपल्या नागरी समाजाच्या किती आणि कशा चिरफाळ्या उडल्या आहेत हे ध्यानातच घेऊन विषण वाटते. हे कोणते युद्ध आहे की कोणाविरुद्ध लढत आहोत, युद्धातल्या विजयाचा तपशील ऐकला तर या त्याला पराभवाची वेगळी करता येणे अवघड आहे असे सार्थ म्हणता येईल. पण स्त्राचा विसर पडून जमना झाला आता, म्हणजे याचा विसर पडून जमत नाही. तर याबद्दल लेखाबद्दल आपल्याला काही शंका वगैरे असेल तर त्या तुम्ही मला कमेंट करून कळू शकता. तसेच टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा.